नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेला आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। तर बघा मित्रांनो, 28 तारखेला जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामविषयीचं नवीन अपडेट आलेलं आहे की याच महिन्यामध्ये नियुक्तीपत्र सर्वांना भेटणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, याची ऑफिशियली उत्तर पत्रिका जी असते मित्रांनो, आन्सर की असते ती कधी जाहीर होणार आहे, त्याचबरोबर कुठल्या महिन्यामध्ये म्हणजेच ह्याच महिन्यामध्ये म्हणजे किती तारखेपर्यंत आपल्याला नियुक्तीचे आदेश भेटतील मित्रांनो, त्याचबरोबर रिझल्ट याचा कुठल्या तारखेपर्यंत जाहीर होऊ शकतो याविषयी संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल मित्रांनो। तर बघा, या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तर बघा, नवीन अपडेट आलेला आहे त्याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आरोग्य विभाग भरती 28 तारखेचे एक्झामसाठी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत त्या ठिकाणच्या सर्व केंद्रांवरचा मित्रांनो निकाल लागणार आहे। एक केंद्र सोडून मित्रांनो, त्याचबरोबर एक ते दोन पदं सोडून बाकी सर्व पदांचा या ठिकाणी निकाल लागणार आहे। कुठल्याही पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी फेअर एक्झाम तर होणार नाही असं राजेश टोपे यांनी स्वतः घोषित केलेलं आहे, आणि सरळ सेवानेच मित्रांनो यापुढच्याही एक्झाम सर्व होणार आहेत। या ठिकाणी MPSC मार्फत एक्झाम घेतली जाणार नाही मित्रांनो, आहे त्याच कंपनीमार्फत सरकार एक्झाम घेणार आहे। त्याविषयीचं नवीन अपडेट जे आलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। चला तर मग डिटेलमध्ये बघूयात कशा पद्धतीचं हे नवीन अपडेट आलेलं आहे ती माहिती। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता या न्यूजमध्ये आपण पहिल्या टप्प्यातील भरती मार्चमध्ये, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे, दुसरा टप्पा मित्रांनो एप्रिलच्या शेवटपर्यंत पूर्ण करणार आहेत राजेश टोपे यांनी असं सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो अजून 50% जागांसाठी नवीन जाहिरात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्याला अभ्यास करणं देखील गरजेचं असणार आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आरोग्य विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडीत ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीचा परीक्षा 28 फेब्रुवारीला घेतली जाणार होती मित्रांनो, ती घेतली गेलेली आहे। आता राज्यात आरोग्य विभागाची जवळजवळ मित्रांनो 17,000 पदं रिक्त आहेत, त्याच्यामध्ये पहिला टप्पा मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। 28 तारखेच्या एक्झाममार्फत 50% या ठिकाणी भरली गेलेली आहेत, त्याच्या निम्मी पदं मित्रांनो जवळजवळ म्हणजे 3,500 एवढी पदं भरली गेलेली आहेत। तर बघा, आता पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील, म्हणजे 28 तारखेला मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी आपण परीक्षा देखील दिलेली असेल मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही कारण की त्याची केंद्र लांब होती, जाणे येण्याची सुविधा नसल्यामुळं। त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं आहे, पुढं मार्च महिन्यात पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पदस्थापनेचे आदेश दिले जातील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी थोडंफार मागंपुढं होऊ शकतं, परंतु मित्रांनो मार्च महिन्यातच या ठिकाणी पदस्थापनेचे आदेश दिले जातील, म्हणजे मित्रांनो मार्च एंडिंगमध्ये आपल्याला ठिकाणी पदस्थापनेचे आदेश भेट ची शक्यता खूप आहे मित्रांनो, कारण की याचा निकाल जो लागणार मित्रांनो पुढच्या आठवड्यात, म्हणजे सोमवारपासून पुढं मित्रांनो याची आन्सर की किंवा निकालाची डेट मित्रांनो या ठिकाणी जाहीर होऊ शकते। कारण की मित्रांनो जागा कमी आहेत आणि विद्यार्थी देखील थोडे कमी होते मित्रांनो, जवळजवळ 1,00,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेले आहेत। OMR बेस असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी निकाल लागण्यास वेळ लागणार नाही। तर बघा या ठिकाणी मित्रांनो मार्च महिन्यामध्येच पदस्थापनेचे आदेश दिले जातील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये, परंतु मित्रांनो शेवटच्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला पदस्थापनेसाठी त्याचबरोबर निकालासंबंधीचं या ठिकाणी माहिती भेटू शकते मित्रांनो ऑफिशियली आरोग्य विभागातर्फे। तर जिल्हा वार्षिक आढावा बैठकी औरंगाबाद येथे झाली होती मित्रांनो, त्यावेळेस या ठिकाणी राजेश टोपेंनी ही माहिती दिलेली होती। तर अशा पद्धतीने मित्रांनो पहिला टप्पा हा राजेश टोपे सरांनी आरोग्य विभागाचा जो आहे तो 28 तारखेला पूर्ण पडलेला आहे, त्याची एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये आता काही फेअर बदल होणार नाहीत मित्रांनो। परंतु दुसरा टप्पा मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे, अजून 50% पदांसाठीची नवीन जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो काही जागा ह्या पहिल्या 2019 मधील फॉर्ममधूनच घेतल्या जाणार आहेत, परंतु काही जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी नवीन जाहिरात सुटणार आहे, ज्याच्यामध्ये क गट असतो मित्रांनो त्यांच्यासाठी नवीन या ठिकाणी फॉर्म देखील भरून घेतले जातील, जे की नवीन विद्यार्थ्यांसाठी परत फॉर्म भरण्यासाठी एक नवीन चान्स भेटणार आहे। तर दुसरा टप्पा मित्रांनो हा जसा मार्चच्या एंडिंगपर्यंत याचे पदस्थापनेचे आदेश आणि निकाल लागेल, तसा दुसऱ्या टप्प्यासाठी मित्रांनो लगेच जाहिरात येणार आहे असं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मित्रांनो या ठिकाणी राजेश टोपे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो अजून महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आन्सर की जी आहे मित्रांनो ही ऑफिशियली आरोग्य विभागाची जे नवीन संकेतस्थळ आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। अजून ऑफिशियली आन्सर की आलेलं नाही आहे मित्रांनो, परंतु काही दिवसातच म्हणजे ह्या आठवड्यामध्ये मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये याची आन्सर की ऑफिशियली जाहीर होईल। जाहीर झाल्याबरोबरच मित्रांनो आन्सर की
की नंतर लगेच निकालाला काही वेळ लागत नाही. निकाल लागला की मित्रांनो तुमचं मार्चच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला पदस्थापना आणि पोस्टिंग दिलं जाणार आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी एक्झाम दिलेली असेल 28 तारखेची, तर आपले किती क्वेश्चन बरोबर आले ते कमेंटमध्ये कळवा मित्रांनो, कारण यांच्या मेरिटवरती अगोदरच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील पाहून घ्या. कितीपर्यंत मेरिट जाईल मित्रांनो ते आपण सांगितलेलं आहे. जवळजवळ मित्रांनो 95-90 पर्यंत याचं मेरिट पण जाऊ शकतं मित्रांनो, कारण की विद्यार्थी संख्या मित्रांनो कमी होती आणि जागा देखील मित्रांनो कमी होत्या. त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिलेली नाही, तर काही ठिकाणी मित्रांनो थोडेफार जो गोंधळ झालेला आहे त्याच्यामध्ये एक सुतारपदाचा परीक्षा परत होणार आहे, ती पण एकाच केंद्रावरची होणार आहे मित्रांनो. बाकी सर्व केंद्रावरची परीक्षेचा निकाल लागणार आहे. त्याविषयीचं ऑफिशियली मित्रांनो अजून नोटिफिकेशन तर आलेलं नाही आहे, तसं येईल आपल्या आरोग्य विषयक वेबसाईटवरती, तसं तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत अपडेट देखील दिलं जाईल मित्रांनो री एक्झामबद्दलचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद. आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, जो की तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं हे पुस्तक मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. ज्याच्यामध्ये बघा याचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर सर, टर्निंग पॉईंटचे फाउंडर आहेत तेजस करपे सर, आरोग्य सेवक आहेत सचिन तो कुरुंद सर, कर सहायक आहे, या तिघांनी मिळून केलेलं आहे. तर मित्रांनो हे जे पब्लिकेशन आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याची खास वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत त्या परीक्षेमध्ये याच पुस्तकातून तांत्रिक क्वेश्चन आलेले आहेत. या पुस्तकाच्या बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही मित्रांनो. असं एक खास पुस्तक ज्याचं नाव आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे महाराष्ट्राच्या प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर अमेझॉन स्टोअरवरती देखील ऑनलाईन तुम्ही हे मागवू शकता.